नीलम जगताप सबळे, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते। पुण्यात शनिवारी रविवारी टाळेबंदी कायम आहे, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे। यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय। तसंच पर्यटन स्थळी गर्दी न करण्याचं आवाहनही अजित पवार यांनी केलंय। पुण्यात शनिवारी रविवारी टाळेबंदी कायम असणार आहे, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे। निवडणुका लागतील ना, त्यावेळेस कोणाकोणाची आघाडी कोणाकोणाची युती हे व्यवस्थित सांगतो प्रेस घेऊन। आता काही तसलं डोक्यात नाही, ज्याला त्याला आपला स्वतःचा पक्ष वाढवण्याच्या करता मुभा आहे। तमाम नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की बाबा अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावा। सहली, धबधबे, इतर ठिकाणी पावसामध्ये भिजायला वगैरे ह्या पण गोष्टी त्यांनी टाळाव्यात।